आत्ताच आम्ही बर्डीवरनं पेट्रोल भरलं तर आता निघालो आम्ही फटाफट. जास्त लेट झालं आम्हाला निघायला, 7:15 झाले. इकडे 7 वाजता निघणार होतो पण ॲक्च्युली जो टाईम असतो त्या टायमाला कधीच निघत नाही सगळे लोक. चाललो एका ठिकाणी फिरायला. आज सॅटरडे, आता सॅटरडेला मग प्लॅन बनवला एक काय हावरे. सो आज डायरेक्ट गाडीवर क्लॉक चालू केला आम्ही, कारण की खूप लेट झालं होतं. ए निकड अजून कार्ड घेतलं, हेल्मेट घेतलं, खूप टाईम झाला. आम्ही आता टच झालो आहे हायवेला पण अजून भूषण आला नाही यार. कुठे गेला भूषण? ड्यूक असून पण मागे असतात लोक, कसं काय बोलायचं त्यांना? आता त्यासाठी आपल्याला इकडे थांबावंच लागेल. मला त्याला फोन लावायला लागेल. एक पल क्या बच्ची, कित्ता टाइम लागला तू? अरे 2 घंटे से रुका इधर में, 2 तास झाले यार. चल चल निकलायचे, निकला निकलू निकलू निकलू. इलटू पलटू पलटू कल्टी कल्टी. सनराईज झाला आहे आणि 8:30 वाजले आणि आम्ही टोल नाक्याला 8:30 वाजता पोहोचलो. मागे बाईकवाला होता. गाडी कशी पण घेतली जाईल, ठोकायची ना गाडी. घाय नाही करायची कधी पण. हा वाला लेफ्ट आहे हायवे वरून, म्हणजे एवढं कळत नाही की हाच आहे पण असं कळलं आम्हाला, कारण की मॅपमध्ये आम्ही पहिलेच टाकून ठेवलेलं. म्हणून आवाज आला नशीब, नाही तर आम्ही पुढे निघून गेलो असतो मॅपमध्ये नसतं टाकलं तर. हा वाला लेफ्ट टर्न आहे तांचा डॅमला चाललो आम्ही, तांचा डॅमसाठी. तर रोड कसा आम्हाला काहीही माहीत नाही. 11 किलोमीटर आहे हा, तसा रूट आहे तांचा डॅमला जायला. वरनं ट्रेनची पटरी आहे बॉस. दादा टॅम तांचा डॅम इकडनं का? थँक्यू. मॅपपेक्षा भाई लोक फास्ट आहे. एकदा मॅप असेल तरी पण एकदा शोअर करून घ्यायचं लोकांना विचारून. ओ शा, नजर हटी दुर्घटना घटी. या गाव साईडला हेच लोचं आहे, नीट लक्ष द्यायला लागतं. इकडे तिकडे बघायलाच देत नाही लोक. आहे आहे मस्त रोड आहे, लूज लूजसाठी मस्त रोड आहे. ओ हो हो असेच रोड पाहिजे, असेच रोड पाहिजे. गाव साईडला लिंचा काही भरोसा नाही ना, रोडचा भरोसा नाही. म्हणून लिंच मारताना पण जरा सांभाळूनच मारायचं, कारण की या साईडचे रोडले भिल्ल असतात. हे बघा मध्येच खड्डा असतो. आम्हाला रोड बिलकुल माहीत नाही, कधी कुठे टर्न येईल, कधी कुठे स्पीड ब्रेकर येईल. बाबा म्हणून हळू. लिन्नी बोलली आला पोळा. हो हो एक नंबर. इथं समजत पण नाही सगळं गाडी येते ना येते, म्हणून एकदम नीट क्लीन मारायला लागते. सरळ सरळ सीधा सीधा. अरे थोडा पीछे देखना मैं हूँ क्या नहीं? हाँ पट्टा है बच्ची, क्या पट्टा है यार? अरे पर देखना मैं हूँ क्या. अरे तू आएगा कैसे कैमरे में?
वाव गार्डन बिल्डन पण इकडे टेंट सारखं पण केलंय म्हणजे फॅमिली पण येऊ शकते इकडे. ओ वाव सही आहे बॉस यार पुढे ना काय बॉस लो ओके बेटा वाय अरे मॅपला बघ कुठून जायचंय मग कुठून रोड आहे मग भारून आहे इथून रोडच नाहीये इकडून आम्हाला जाऊन देत नाही आतमध्ये का माहित का कोविड मुळे तर मग बघू आता दुसरीकडे हा हिंदी मराठी मराठी उधर से बहुत पब्लिक अंदर है तुम लोग लगाओ गाड़ी काय 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 तो किधर से जाने का है मराठी चल मत तुला सांगितलं तुझ्या मागे मागे मी येतो आता हे जाऊन देत नाही तर काय करणार पुढचं नेक्स्ट टाइम येऊ आपण जेव्हा सगळं संपेल खूप वाट लागली जाऊन देत नाही आता बघू काहीतरी एका गाववाल्यांनी आम्हाला एक जागा सांगितली तिकडनं जावा तिथे जरा टाइम स्पेंड करा आणि तिकडे निघा तर तिकडे आम्ही बघू जरा सर इकडनं मोडक सागर आहे आणि ह्या साईडनं तांचा आहे तांचा डॅम नाही ह्या साईडनं तांचा आहे मोडक सागर राईड आपल्याला एक सबक शिकवते वाव मच्छी वाव राईड आपल्याला एक सबक शिकवते की एका प्लेस मध्ये सक्सेस भेटलं नाही भेटलं तर दुसरी प्लेस शोधायची लगेच तिकडे तरी सक्सेस भेटून जाते असं म्हणजे एक राईट शिकवते आपल्याला बरोबर आहे का नाही म्हणजे असं आहे की प्रयत्न सोडू नका फक्त तुम्ही ट्रॅव्हल करत राहा तुमच्या लाईफमध्ये राईडमध्ये ट्रॅव्हल करत राहा सक्सेस कधी ना कधी भेटेल तुमची जागा तुम्हाला कधी ना कधी फिक्स भेटेल हे व्हिडिओ मला वाटतं इंस्टाला टाकायला लागेल तुमची बस 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 तो आम्ही इथे पोहोचलोय पण आम्हाला कुठेच जाऊन देत नाही एंट्रीच देत नाही आम्हाला भूषण सगळ्यांकडून आम्हाला थांबवतात ते लोक ते बोलतात जाऊच नका तुम्ही लोक भूषण आलाय म्हणजे तुम्ही जाऊच नका असं बोलताय ते कल्याणची पब्लिक नॉट अलाउड मग आता बघू काहीतरी बघतोय भूषण आता लेख बघतोय वाटतं मग जे भेटेल ते तिथे जाऊन थांबू आम्ही थोडासा चिल करू आणि निघू लगेच तिकडनं पण रोड प्लेस गेली खड्ड्यात आप्पा हा का बोलतो भूषण रोड मक्खन आहे हा लीनचे जे दिवाण आहेत ते इकडे येऊन मचवू शकतात मचवू शकतात म्हणून मी सांगितलं होतं नी पॅड घाला कधी पण प्रॉपर या पण आमच्या लोकांना नाही का अरे इथल्या इथे चाललोय काय गरज आहे तो बोलतो तिकडे पण नाही जाऊन देत बोलतो कुठे ते पण बंद केले को पूछना बुलडोजर वाले को पूछना तो आम्ही दुसरा रस्ता बघतोय आता इकडे एखादी तरी प्लेस भेटली पाहिजे आम्हाला बघतोय पण हे जरा घाण पाणी पूर्ण ऑफ रोडिंग रोड आहे आज पाहिजे यार आपण एवढं चाललोय आज रूट पाहिजे याल तर फुल हळूहळू या ह्या साईडला लोक तर दिसत आहेत चालत आले तर गाड्या कुठे लावल्यात वाटतं तर आहे आम्ही आमच्या मंजिलवर पोहोचलो आहे आणि ते पण बरोबर परफेक्ट काय माहीत आता टायमावर काही होऊ शकतं आपल्यासोबत काय पण होऊ शकतं टायमावर वाव बच्ची फुल हार्ड हो बोटिंग पण आहे ह्या साईडला गाडी लावून देऊ पार्क करू नाही येणार कार नाही येणार बोट से जाएंगे क्या अपना
दूरगाड़ी ब्रिज पे ही रुकेंगे सीधा। वाव हेच बघायचं होतं, फक्त हेच हेच बघायला आलो होतो यार। काश इथपर्यंत बाईक आली असती माहित आहे का भूषण। ओहो सही आहे यार, सही आहे, इथे बाईक आली असती, इथे लावली असती इकडे। हो 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 आणतोय इकडे बाईक फोटोशूट साठी। लेकला आम्ही पोहोचलोय, सही आहे सही आहे सही आहे, बाईक्स लावल्या इकडे आम्ही, तिथपर्यंत पण घेऊन गेलेलो तिकडून आतमध्ये, बट आता इथून चाललो आम्ही वरती चढून जाईल। आजा आगे जाते आम्ही परत।